राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या बंडानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आंबेगावचे आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा या मतदारसंघावर मोठा प्रभाव मांडला जात होता. आता वळसे पाटील हेच अजित पवार यांच्यासोबत भाजप शिवसेनेसोबत गेल्यानं ही लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असं दिसतंय. शरद पवार यांच्या गटाच्या वतीनं महाविकास आघाडीतून अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. आता त्यांच्या विरोधात शिवाजीराव अडलराव पाटील उभे राहणार की आणखी कोणाला संधी मिळणार असा प्रश्न इथं उपस्थित होतोय. पाहूयात. अजित पवारांच्या बंडानंतर शिरूर मतदारसंघात लोकसभेचं गणित काय? दिलीप वळसे पाटील शिंदे सरकारमध्ये सहकार मंत्री झाल्यानं किती परिणाम होणार? राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शिरूरमध्ये आता दोन गट, फायदा कुणाला? मवियाच्या वतीनं पुन्हा अमोल कोल्हेंनाच मिळणार खासदारकीचं तिकीट? महायुतीचा उमेदवार कोण, शिवाजीराव आढळराव पाटील की आणखी कुणी? राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अजित पवार यांच्यासोबत शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले दिलीप वळसे पाटील हेही शिंदे सरकारमध्ये सामील झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात या निर्णयानं खळबळ उडाली आहे. 1990 आधी काही काळ शरद पवारांचे स्वीय सचिव असलेले आणि 1990 पासून सातत्यानं आंबेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ते करतायत. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले अनुभवी दिलीप वळसे पाटील हेच भाजप शिवसेनेसोबत गेल्यानं अनेकांना त्यांचा हा निर्णय पटलेला नाही. आंबेगाव शिरूर परिसरातील मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा मोठा मतदारवर्ग आहे. या मतदारसंघावर वळसे पाटील यांचं वर्चस्व मान्यतेत येत होतं. मात्र आता बदललेल्या राजकारणात राष्ट्रवादीतच दोन गट निर्माण झाल्याचं दिसतंय. शरद पवार यांच्या विचारांना पाठिंबा देणारा मोठा वर्ग असल्यानं वळसे पाटील यांना काही प्रमाणात विरोध सहन करावा लागण्याची शक्यता आहे. आता हे बघा, प्रत्येकाची काही ना काहीतरी आडाख्या असतात, कोणाचे स्वार्थ असतात, कोणच्या ईडीच्या बांधगडे असतात, काय असतात, त्याच्यामुळे कदाचित ते होऊ शकतील तसं झालेले असेल. परंतु सामान्य कार्यकर्ता जो आहे, सामान्य नागरिक जो आहे, तो सगळा साहेबांवर विश्वास ठेवून साहेबांच्या पाठीशी आहे. कारण देशभरामध्ये भाजपचं काय होतं हे सगळं आपण पाहतोय. त्याच्यामुळं त्या पेटलेल्या घरामध्ये या निजायची जी काही लेगाई केलेली काय व्हायचं असं ते यांचं वाटलं होऊ द्या. परंतु इथं पवार साहेब मोठ्या जोमानं उद्या महाराष्ट्रामध्ये दिसतील एवढंच मी आज खात्रीपूर्वक सांगतो. साहेब, जी आमदार अतुल शेटबेंगे साहेबांची जी भूमिका आहे ती सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कारण गेले 40-50 वर्ष आमदार वल्लभ शेटबेंगे साहेब असतील, तर नंतर विद्यमान आमदार अतुल शेटबेंगे साहेब असतील. बेंके कुटुंबाने या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये सामाजिक राजकीय स्तरावर काम करत असताना शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आमदार अजितदादा पवार साहेब असतील, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, यांच्या भूमिकेवर, यांच्या विचारांवर काम करत असताना हा तालुका पुढे नेण्याचं काम केले. आज जरी वरच्या पातळीवर आपण पाहतो की जी काही दुही निर्माण झाली, तर खाली काम करत असताना आपल्या पक्षामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये दुही निर्माण होऊ नये म्हणून जी काही भूमिका आमदार अतुल शेटबेंगे साहेबांनी घेतलेली आहे ती अगदी रास्त आणि योग्य आहे. इतका प्रदीर्घ अनुभव असतानाही दिलीप वळसे पाटील यांनी एकदाही लोकसभा निवडणूक लढवली नाही. शिरूर मतदारसंघात 15 वर्ष शिवसेनेचा खासदार आणि राष्ट्रवादीचे आमदार अशीच स्थिती कायम होती. शिवाजीराव आढळराव पाटील हे 2004 ते 2019 पर्यंत या मतदारसंघाचे खासदार राहिले. 2019 साली मोदींच्या लाटेतही या मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कोल्हे आणि वळसे पाटील यांच्यात पटत नसल्याचं दिसत होतं. अमोल कोल्हे हे मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा होती. मात्र दिलीप वळसे पाटील हेच अजितदादांसोबत महायुतीत सामील झाले. अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेले अमोल कोल्हे या वळसे पाटील विरोधातूनच शरद पवार गटातच थांबल्याचं मानण्यात येत आहे. आता 2024 साठी मवियाच्या वतीनं अमोल कोल्हे यांनाच रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर महायुती शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार गटाकडून विलास लांडे, तर भाजपकडून महेश लांडगे हे उत्सुक आहेत. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण नाट्यमयरित्या वेगवेगळ्या त्यामध्ये घडामोडी घडत आहेत. 1990 सालापासून गेली 35 वर्ष दिलीप वळसे पाटील साहेब हे या आंबेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना प्रत्येक वेळी प्रचंड मताधिक्यानं त्यांचा लीड वाढलेला आहे. परंतु यावेळी त्यांचे विश्वासू सहकारी असलेले देवदत्त निकम यांनी मात्र आपण पवारसाहेबांच्या सोबत राहणार असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळं त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांना आत्तापर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक विजयामध्ये
शिरूर आंबेगाव मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील 39 गावांनी आत्तापर्यंत त्यांना भरभरून साथ दिली, परंतु आता त्या शिरूर तालुक्यातील 39 गावांमध्येही दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे लोकसभेचा जो विषय आहे तर लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे जे आदर्श संसद रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तेच उमेदवार असणार आहे आणि गेल्या वेळेच्या मताधिक्यापेक्षा पण यावेळी जास्त मताधिक्य असणार आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय वाद नाही। कारण 6 मतदारसंघाचे विधानसभेचे आपण पाहतो, त्यापैकी 5 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्राबल्य आहे, मोठा मतदार आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे। आणि आता आपण पाहिलंय की अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून जे संसदेमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या माध्यमातून जनतेच्या विकास कामामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि निश्चितच शरदचंद्रजी पवार साहेब यांची विचारधारा मानणारा या भागामध्ये मोठा वर्ग आहे। मग डॉक्टर अमोल कोल्हे हेच पुढचे उमेदवार आणि पुढचे खासदार असणार आहेत, शंका नाही आहे कसल्या प्रकारची। शिरूर लोकसभा मतदारसंघाचं गणितही समजून घेऊयात। शिरूर लोकसभा मतदारसंघाची स्थिती 2019 लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना 6,35,830 मतं पडली होती, तर शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,77,347 मतं पडली होती। जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, हडपसर आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे। आंबेगावचे वळसे पाटील, खेड आळंदीचे दिलीप मोहिते, हडपसरचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे अजित पवारांसोबत, भोसरीत भाजपचे महेश लांडगे हे आमदार आणि महायुतीकडे 4 आमदार आहेत। शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार हे शरद पवारांसोबत, तर जुन्नरचे आमदार अतुल बेनके तटस्थ आहेत। गणितात महायुती प्रभावशाली वाटत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघातील मतदार शरद पवार यांचे असल्याचं सांगण्यात येत आहे। काय घडेल याबाबत जाणून घेऊया तिसरी बाजू। अजित पवारांचा उमेदवार म्हणून दिलीप वळसेंचं नाव घेतलं जातं, परंतु दिलीप वळसे हे स्वतः राजी नाही आहेत, त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही, त्याच्यामुळे ते कदाचित नाही म्हणतायत। शिवाजी आढळराव पाटील यांचं नाव एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक तडजोडचे उमेदवार म्हणून कदाचित ते पुढे येऊ शकतील। ज्यावेळेस अजित पवार यांनी शपथ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून महेश लांडगे यांनी त्यांची जी तयारी सुरुवात केली होती त्याला ब्रेक लावलेला आहे। तूर्त शिवाजी आढळराव पाटील व्हर्सेस अमोल कोल्हे अशी लढत होऊ शकते असं तरी आताचं चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शहरी भागात शरद पवारांना सहानुभूती मिळत असल्याचं चित्र आहे। 2024 लोकसभेत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाच मिळेल असाही दावा करण्यात येतोय। आता महायुती कोणता उमेदवार रिंगणात उतरवते आणि अजित पवार काय खेळी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8, महाराष्ट्र।